चांदूर रेल्वे शहरातील कोरोनासारख्या आजाराने हवालदिल झाला. व्यापारी त्यातच प्रशासनाने ठरवून दिलेल्या लॉकडाऊन, 2 दिवसांची संचारबंदी अशा परिस्थितीमध्ये शहरातील व्यापारी हवालदिल झालेला आहे. मागील वर्षांपासून कोरोना असल्यामुळे व्यापारी वर्ग पूर्णतः डबघाईस आला आहे. त्यात काल शहरातील व्यापारी कुंदन बूट हाऊस यांचे दुकान विधी संघर्षग्रस्त बालक वय वर्ष 16 यांनी रात्री दुकान फोडून त्यातून 2000 रुपयांचा माल व रोख रक्कम चोरीस नेली. फिर्यादीश पंकज रूपराव नेरकर चांदूर रेल्वे यांनी आरोपीच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्याच रात्री चांदूर रेल्वे शहरातील गणेश डेपो, धान्य भंडार, जानवाणी सिमेंट डेपो, सुपर मोबाईल शॉपी, रामलखन पानटपरी, मांजरखेड कसबा इत्यादी व्यापाऱ्यांचे दुकान फोडले. या सर्व गुन्ह्यांचा तपास चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपीस 12 तासात अटक करून मुद्देमालासह 50 ते 60 हजार रुपये किमतीचे मोबाईल व रोख रक्कम जप्त केली. काम करून आरोपीस अटक केली. चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी श्री जाधव आणि पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मगन मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रांत पाटील तपास करीत आहे. आरोपीस अटक करण्यासाठी PS राऊत, पोलीस शिपाई अमर काळे, विनोद डाकोरे, अविनाश वाघमारे, महेश प्रसाद, अरविंद गिरी, शुद्धोधन उमाळे, आशिष राऊत, संजय राठोड यांनी छडा लावला. बंडू आठवले, विदर्भ न्यूज, अमरावती.